मराठे आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारखेडा येथे शिकते. मी तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल एक भाषण म्हणून दाखवणार आहे. गुरु विनाना मिळे ज्ञान, ज्ञाना विनाना होई सन्मान, जीवन भवसागर तराया चला वंदू गुरु राया. आपल्या देशाला गुरु शिष्यांची महान परंपरा आहे. संपूर्ण जगाला ज्ञान व संस्कृतीचे धडे देणारी गुरुकुल शिक्षण पद्धती जगभरातून अनेक विद्यार्थी पुढे देशाच्या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये हातभार लावतात. जडणघडणीमध्ये मोलाची भूमिका पार पाडत असत आणि आजही आधुनिक युगात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या काळात भारतीय शिक्षण परंपरेत शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व देश विकासाचे माध्यम मानले जाते आणि देशाच्या जडणघडणीच्या या प्रक्रियेमध्ये शिक्षकांचे मोलाचे योगदान असे. एकेकाळी भारताची ओळख ही विश्वगुरूंची भूमी म्हणून होती. भारताने जगाला अनेक बुद्धिवंत दिले आहेत. वर्तमानात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन शिक्षकच प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री नेहमी म्हणायचे की शिक्षक हा महाराष्ट्राचा कणा आहे. भारताचे पूर्व राष्ट्रपती व विख्यात शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम यांनी भारत महासत्ता बनवायचे असेल तर शिक्षकच त्यांचे प्रेरक माध्यम ठरू शकतात असे गौरवोद्गार काढले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवित. जय हिंद, जय महाराष्ट्र.